द्वारा सुनेंगे। पहला तो मैंने मैंने आपके रिस्पॉन्स दी, दूसरी बात मैं साकरे से मिला था मोक्ष में, मैं पेशेंट था तभी तो नहीं मिला था, जब मैं स्टाफ बन के आया था तभी मिला था, तो सब जन बोलते थे प्रशांत साकरे प्रशांत साकरे, मैं बोले यार आदमी को नहीं देखू तो सर, फिर बाद में इनके भाई भाई बोले क्या बोला, अरे प्रशांत साकरे है प्रशांत साकरे है पेशेंट भी सुनो, बोला आए कौन है भाई देखने तो दे, बोल के आगे देखो तो एक आदमी इतना से निकला बाहर, बोले ये प्रशांत साकरे है, ये नेचर वाइज ऐसा दिखता है, ये वो बहुत बहुत मस्ती मजा करते, किसी किसी को मस्ती मजा पसंद नहीं, सब जन करते राकेश भाई भी करते कैलाश भी करते हम लोग सब करते, लेकिन कभी भड़कने वाले नहीं, खाली हंसता ही, ये आदमी ऐसा है जो बोलते हैं ना हम लोग सोबरिटी में आते हैं, मैं ये आदमी को बोल सकता हूँ हम लोग सबके बीच में सोबरिटी में है, क्योंकि सोबरिटी में खाली अपना एडिक्शन ही नहीं, बहुत एडिक्शन होता है, गुस्सा कंट्रोल करो ये कंट्रोल करो, वैसा मैं उसको देखा हो कभी भी देखेगा ऑफिस रूम में बैठा रहेगा तो हंसते ही बात करता है, और बाकी है सब भड़कने वाले बहुत जन, को भड़क के रुमाल झटक देता वैसा आदमी को झटक के जाने वाले बहुत, मेरे को भी गुस्सा आता तो मैं भी किसी का नहीं सुनता, सोबरिटी में सब चीज़ लागू होती, वैसा ये आदमी है जिनका जन्मदिन मैं तो काफ़ी साल से पहचान रहा हूँ, 3-4 साल हो गया, 4 साल से पहचान रहा हूँ, पहली बार जन्मदिन मना रहा हूँ, तो कभी वो रिजर्व में भी कभी जन्मदिन मनाया नहीं नहीं ना, तो आज सब मिलके झूमो नाचो गाओ, आज सब जन को अलाउड है मस्त में नाचने का, बुड्ढे से लेके जवान लोग सब झूमेंगे नाचेंगे, और वंस मोर मेनी मेनी हैप्पी रिटर्न होने के लिए। तेव्हा त्यांना मी विचारलं की सर हे नेमके तुम्ही कडक कपडे इस्त्री करून आणतात करून, तेव्हा त्यांनी मला त्यांचं गुपित रहस्य सांगितलं, 2-4 असे बेड होते टाकलेले, ते बेडच्या गाद्या वर फेकले असे टाईप सरांची, ते बघा म्हणजे आपली लॉन्ड्री, तेव्हापासून मी तसंच करायला लागलो की बाबा घडी घालून ठेवायचे कपडे लॉन्ड्री कडक राहायचे, त्याच्यानंतर सरांचं आता भावी आयुष्य म्हणजे सर ही झाले तर होणार आहेतच, आता सरांचं जानेवारीमध्ये औरंगाबाद आणि धुळे 2 शाखा होणार, तर या शाखेसाठी मी सरांना आपल्या तर्फे व मार्गस्फूल स्वामीनायक गुरुजावनीतर्फे यांना असं मोठं दीर्घ आयुष्य लाभो की त्यांच्याकडून सर्वांची आपल्या पेशंट लोकांची आईवडिलांची आणि सेवा घडो अशी 20 वर्षांनी प्रार्थना करतो। पुराना बंदा मैं हूँ जो पहचानने वाला, उनको अभी किसी ने असली देखा ही नहीं है, साकरे भाई जैसे अपनी दिशाएं होती है ना पूरा पश्चिम, उस समय पश्चिम से इस समय उगता सूरज बने हैं, जो परिवर्तन उनके अंदर मैं यहाँ देख रहा हूँ वो साकरे मुझे दिख ही नहीं रहा है भाई किसी एंगल से, भाई भगवान से यही दुआ है कि ऐसे इसके जन्मदिन बने ऐसी खुशियों के साथ में, और यह सलामत हमेशा उम्र भर ऐसी रहे, ना उसके अंदर कोई दिखावापन है ना कुछ, जो है वो नेचुरल है वो, भाई मैं हार्दिक बधाई देता हूँ जन्मदिन की। इच्छा फाउंडेशन से तो हुई मैं ज्वाइन, पर उससे पहले हम उसमें सब थे जो है कमलेश भाई होते हम जितने जितना ग्रुप है हमारा हम सब मोक्ष है, मैं एज अ पेशेंट था सिर्फ हमारे इसमें अन्ना उसमें स्टाफ में बाकी कैला सर राकेश गोल ये सब, आणि मी जसं मगाशी कैला सरांनी सांगितलं माझा जो बदल घडला आहे ना ह्या परिस्थितीनं घडवला, परिस्थितीनं माझ्यामध्ये बदल घडवला, तुमच्या आयुष्यात कधीच परिस्थितीनं बदल घडू स्वतः बदलू ना, त्याची माझी एक अपेक्षा, माझी एक अपेक्षा आहे की तुमच्यात जो बदल आहे ना तुम्ही स्वतः घडवा, परिस्थितीनं नाही घडवा कारण खूप कठीण जात, आणि माझे जे आहे मी आज ह्या ज्या स्टेजला आहे ज्या लेवलला मी उभा आहे जिथं आहे याच्यात तर माझा पूर्ण स्टाफ सहभागी आहे,
पण मी ज्यांना गुरु मानतो ते सगळ्यांना खूप जणांना माहिती आहे मी गुरु म्हणून कैलास बावीसकर सरांना मानतो. आणि माझ्या मोठ्या भावासारखे जे आहे ते राखील म्हणजे मी कधीच वाईट मानलं नाही काही नाही काही नाही. एक सपोर्टिव्ह नेचर राहतो ना पशा तुला काय करायचं मी आहे तू फक्त व्यवस्थित राहा ह्यासे ह्या पे ही नहीं. मैं औरंगाबाद में भी था तब भी उनका फोन आता था एक ही बात बोलते थे प्रशांत तू टेंशन मत ले हम है तेरे पीछे तेरे कुछ प्रॉब्लम रहा तो सिर्फ तू ठीक रहे. माझे घरजन की पण खूप अपेक्षा होती की मी नीट राहतो. आज जे काही आहे ना हे कैलास सर झाले राकेश भाऊ झाले हा सगळा स्टाफ झाला त्याच्यानंतर माझे आई वडील सगळ्यात मोठे कारण मी आहे त्यांच्यामुळे आई वडील आणि इच्छा फाउंडेशन. जसं एक गोल पकडलेला मी काही एक्स वाय झेड आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोल आहे माझं तिथं पोहोचू असतो जेवढे होईल तेवढे आपल्या इच्छा फाउंडेशनचे शाखा तयार करेल. कैलास सरांच्या पावलामध्ये पाऊल टाकून आपल्याला पुढं जायचं कारण माझ्या सेशनमध्ये सुद्धा मी सांगत राहतो एक सक्सेसफुल आदमी सक्सेसफुल ग्रुप के साथ रहेंगे ना तो आदमी सक्सेसफुल ऑटोमेटिक बनता है. जरूरत नहीं पड़ती है उसे सक्सेसफुल बनने के लिए और कुछ तरीका यूज करने के लिए कभी नहीं वाटत कभी नहीं वाटत तो ऑटोमेटिक सक्सेसफुल होत राहतो. याच्यामुळं हा जो सोब्रायटीचं जे काही श्रेय आहे किंवा हे सर्व काही आहे आज ह्या सर्व गोष्टीचं जे श्रेय आहे हे कैलास बावीसकर सर राकेश भाऊ आणि हा माझा पूर्ण स्टाफ हे यांच्यामुळं आहे. याच्यामुळे ह्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या. आणि माझ्या आयुष्यात जे काही चांगले दिवस येत आहे ह्या सगळ्यात चांगल्या लोकांमुळे येत आहे मी थोडं बोलतो. I'm not